फ्रेंड्स एज्युकेशन एंड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस जाहिरात अधिकृतरित्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण दोनशे नव्वद पादांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीविषयी सविस्तरित्या माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरतीविषयक संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेला प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकवीस जाहिरात क्रमांक एकशे सहा दोन हजार एकवीस महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण दोनशे नव्वद पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस रविवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावरती घेण्यात येईल प्रस्तुत परीक्षेमधून बारावयाच्या विविध संवर्गातील पदाचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे उपजिल्हाधिकारी गट अ एकूण बारा पदे पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र गट अ एकूण सोळा पदे आता ही जी सर्व पदं आहेत याबाबतचं समांतर आरक्षण तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा जेणेकरून सर्व प्रकारचे अपडेट तिथेही तुम्हाला त्या चॅनलवरती मिळून जातील यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ एकूण सोळा पद आहेत गट विकास अधिकारी व तत्सम पदे गट अ एकूण पंधरा पदे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ एकूण पंधरा पदे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ एकूण चार पदे सहाय्यक कामगार आयुक्त गट अ एकूण बावीस पदे उपशिक्षण अधिकारी व तत्सम पदे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा एकूण पंचवीस पदे कक्ष अधिकारी गट ब एकूण एकोणचाळीस पदे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब एकूण चार पदे सहाय्यक गट विकास अधिकारी व तत्सम पदे गट ब एकूण सतरा पदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब एकूण अठरा पदे उपाधीक्षक भूमिलेख भूमी अभिलेख गट ब एकूण पंधरा पदे उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एक पद सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एक पद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण सोळा पदे सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण चोपन्न पदे अशा पद्धतीने सतरा संवर्गातील एकूण दोनशे नव्वद पदं या ठिकाणी भरली जाणार आहे पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा शनिवार रविवार सोमवार सात आठ व नऊ मे दोन हजार बावीस रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या संपूर्ण पदासाठी वयोमर्यादा काय आहे पहा त्यासाठी पात्रता आवश्यक भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे वयोमर्यादा उपजिल्हाधिकारी गट अ दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस रोजीची या ठिकाणी पात्रता गृहीत धरली जाईल तर इतर संवर्गपदे एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजीची किमान अमागास मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष तर मा अमागास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अडतीस आणि मागासवर्गीय आणि अनाथसाठी त्रेचाळीस वर्ष प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष इतकी कमाल वयोमर्यादा माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ट अधिकारी त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग उमेदवार वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अशा पद्धतीने वयोमर्यादा असणार आहे शैक्षणिक अर्हता उपलब्ध पदसंख्येतील उद्योग संचा उपसंचालक तांत्रिक गट अ सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या संवर्गातील पद वगळता सर्व पदांसाठी इतर सर्व पदांसाठी विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता धारण करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमची पदवी झालेली असणं आवश्यक आहे आता या तीन पदासाठी विशेष पात्रता आहे पहा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ पदासाठी पा अर्हता काय आहे पहा संविधानिक विद्यापीठाची किमान पंचावन्न टक्क्यासह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञेसह पदवी म्हणजेच एम बी ए उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अपदासाठी अर्हता पहा संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापित्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधानिक विद्यापीठाची पदवी सहाय्य प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे अशा पद्धतीनं पात्रता धारण करणं उमेदवारांना आवश्यक आहे सर्व संवर्गासाठी मरा मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे शारीरिक मोजमापे सुद्धा आहेत याबाबतची पात्रतासुद्धा तुम्ही पाहू शकता परीक्षेच्या संधीसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत निवड प्रक्रिया पूर्वपरीक्षा होईल त्यानंतर पूर्वपरीक्षेचे गुण असणार आहेत एकूण चार